अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आमरण उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. उपोषणामध्ये राजेंद्र उर्फ बाबा जुआत अध्यक्ष कोळी महादेव जमात संघटना महाराष्ट्र राज्य गजानन चुनकीकर हे करतील. समाचार संकलन अशोकभाई जोशी. मी राजेंद्र प्रल्हादराव जुआर आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघ अकोला या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि दुसरी संस्था आहे भेरार आदिवासी कोळी महादेव जमात सेवा संघ कावसा. या दोन्ही संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आमच्या कोळी महादेव जमातीवर अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीवर जो अन्याय सुरू आहे त्या अन्यायासंदर्भात दिनांक 6 डिसेंबर 2023 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी आम्ही या ठिकाणी होत असलेल्या अन्यायासंदर्भात उपोषणाला बसत आहोत आणि त्या विषयाला धरून आजची हे पत्रकार परिषद आहे. काय मुद्दे आहे? मुद्दे हेच आहे की या ठिकाणचे जे SDO आहेत ही कोळी महादेव जमातीला विनाकारण या ठिकाणी SDO कास्ट सर्टिफिकेट देत नाहीत. कोळी महादेव जमातीचं आणि इथली जे पडताळणी समिती आहे ही व्हॅलिडिटी देत नाही. वास्तविक पाहता 1976 अमेंडमेंट कायद्यानुसार इथला जो अमरावती विभागातला कोळी महादेव जमातीचा माणूस आहे तो लायबल आहे, पात्र आहे. हा या कायद्याची अवहेलना करून या कायद्याला बाजूला सरून इथले जे SDO आहे, इथली जे पडताळणी समिती आहे, या सर्व तमाम लोकांच्या प्रशासकीय कार्यालयाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उपोषण सुरू करत आहोत.